ये आदमी नहीं, मुकम्मल बयान है, माथे पे इसके चोट का गहरा निशान है। सामान कुछ नहीं, फटे हाल है, मगर झोली में इसके जरूर कोई संविधान है। हा हिंदी शेर लागू होतो तो नामदेव ढसाळ्यांना। सर्वात जास्त परदेशी भाषांमध्ये जर कुठल्या मराठी कवीच्या कविता भाषांतरित झाल्या असतील तर तो मान आहे ढसाळ्यांचा। वडिलांचं बोट धरून वयाच्या 7व्या वर्षी नामदेव ढसाळ मुंबईत आले। गावात जे जीवन नष्टाचार्य पूर्ण होतं ते इथे आल्यानंतर त्याची एक मोठी ती नाळ तुटली असं मला वाटत नाही। अत्यंत भयानक आणि भीषण स्वरूपाचं जीवन वाट्यास आलं। मुंबईतील बकाल वस्तीतल्या अनुभवानं नामदेव ढसाळ यांच्यातला कवी घडला। ते जहाल वास्तव उतरलं गोलपिठा या कविता संग्रहात। या कवितांनी मराठी साहित्यात क्रांती घडवून आणली, मराठी साहित्याला मानवी चेहरा दिला। त्यांच्या अनेक कविता ज्येष्ठ साहित्यिक दिलीप चित्रे यांनी भाषांतरित केल्या। केवळ दलित कवी म्हणून नाही तर मराठी कवी म्हणून आणि समकालीन कविता मी जी अनेक भाषांमध्ये वाचत होतो त्याच्यामध्ये नामदेव ढसाळांच्या सारखा तीव्र आणि प्रखर स्वर असलेला आणि अत्यंत नव्या पद्धतीने भाषेची मोडतोड करून तिचा नवा उपयोग करू शकणारा कवी माझ्या नजरेत नव्हता। नामदेव ढसाळांच्या कवितांचे इंग्रजी बरोबर जर्मन, फ्रेंच, रशियन अशा अनेक भाषांत अनुवाद झालेत आणि त्या सर्वच भाषांत त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागतही करण्यात आलं। अभी जो रिस्पॉन्स हमें मिल रहा है परदेश के यूनिवर्सिटियों से जहां पर हम काफी जाते हैं या बोलते हैं तो जो रिस्पॉन्स है उनसे हमको ये पता चलता है कि हमारे बीच में एक बहुत ही व्हाट शुड आई से बहुत ही एक कवि आए हुए हैं जिनका अचीवमेंट हमने इतनी अच्छी तरह से मापा नहीं है। अनेक भाषाओं में उनके अनुवाद पढ़कर लोगों को लगे कि हमें मराठी सीखनी चाहिए क्योंकि जो भाषा से कविताएं आई है वो भाषा को अगर जाने तो फिर और मजा आ जाए। तो ये बात है, ही इज एन इंटरनेशनल पोएट बिकॉज ही इज अ ब्रिलियंट मराठी पोएट। आणि म्हणूनच मराठीतील जागतिक दर्जाचा कवी ही त्यांची ओळख अजूनही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई।